कोरोनाचा मानवी जीवनावर कसा आणि कोणता परिणाम होईल हे सांगता येत नाही। आता डोळ्यांना न दिसणाऱ्या या विषाणूंचा देशाच्या लोकसंख्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो असा एक अभ्यास समोर आलाय। महिलांमध्ये सुरक्षित बाळंतपणासाठी जगातील अनेक विकसनशील देशांमध्ये काम करणाऱ्या फाउंडेशन फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेस या संस्थेनं हा अभ्यास केलाय। येत्या काही महिन्यातच देशाची लोकसंख्या लाखोंनी वाढू शकते असं भाकीत यात वर्तवण्यात आलंय। कोरोनानं जगात सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना हा सूक्ष्म विषाणू भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात आणखी एक अनावश्यक परिणाम घडवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। जगातील 37 विकसनशील देशात महिलांमध्ये सुरक्षित बाळंतपणासाठी काम करणाऱ्या फाउंडेशन फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेस या संस्थेनं एक अभ्यास केला आहे। भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमावर कोविड-19 परिणाम असं या अभ्यासाचं शीर्षक असून त्यामध्ये धक्कादायक निष्कर्ष मांडण्यात आलेत। लॉकडाऊनमुळे जशी इतर अत्यावश्यक साधनांची कमतरता झाली तशीच कमतरता कुटुंब नियोजन कार्यक्रम परिणामकारकरित्या राबवण्यासाठी आवश्यक साधनांबद्दलही झाली आहे आणि त्यामुळं देशाचा कुटुंब नियोजन कार्यक्रम यावर्षी त्यांच्या नियोजित लक्ष्यापेक्षा 20% मागं राहू शकेल असं भाकीत यात वर्तवण्यात आलंय। इस लॉकडाऊन की वजह से कई लाखों महिलाओं को परिवार नियोजन अपनाने में दिक्कतें हो रही है। फाउंडेशन फॉर रिप्रोडक्टिव हेल्थ सर्विसेज इंडिया ने एक अध्ययन किया है और ये अध्ययन ये दर्शाता है कि करीब 2,70,00,000 दंपतियों को परिवार नियोजन की सुविधा नहीं मिलेगी। इसका परिणाम क्या होगा? इसका परिणाम ये होगा कि करीब 30,00,000 अनचाहे गर्भ ठहरेगा, इसमें से करीब 18,00,000 एबॉर्शंस होंगे और वो एबॉर्शंस में करीब 10,00,000 असुरक्षित एबॉर्शन भी होंगे। 8,45,000 अनचाहे शिशुओं की जन्म भी होगा। ये अनचाहे घर ठहरने से और असुरक्षित गर्भपात की वजह से करीब 2,00,000 माताओं की मृत्यु भी हो सकती है। लॉकडाऊनमुळे कुटुंब नियोजनाच्या साधनांची कमतरता जाणवेल असं या अभ्यासात म्हटलंय। गर्भनिरोधकाची उपलब्धता 50 कोटीनं घटण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आलाय। गर्भनिरोधक गोळ्यांची उपलब्धता 12,80,000 घटण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आलाय। आयपील सारख्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्हची विक्रीही 10,00,000 घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 8,70,000 घटण्याची शक्यता यात वर्तवण्यात आली आहे, तर कॉपरटी बसवण्याची प्रक्रिया 12,00,000 घटण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलाय। याशिवाय असुरक्षित गर्भपात आणि त्यामुळे माता मृत्यूदरही वाढू शकेल अशी भीतीही यात व्यक्त करण्यात आली आहे। कोरोनामुळे देशाच्या लोकसंख्येवर होऊ शकणारे हे वाढीव परिणाम पुढील काही महिन्यात थांबवणंही शक्य आहे। तज्ज्ञांच्या मते जरी सध्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांवर बंधनं असली तरी भविष्यात त्यांची संख्या वाढवता येऊ शकेल। तसंच गावोगावी कुटुंब नियोजन कॅम्प घेऊन कुटुंब नियोजनाची रुळावरून उतरलेली गाडी पुन्हा रुळावर आणणं शक्य होईल, मात्र यासाठी सरकारी इच्छाशक्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। जितेंद्र शिंगाडे, AM News, नागपूर।